नमस्कार, मी भूमिता घेबरारिया यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला सांगणार आहे की पितळी भांडी जर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरली गेली जेवताना किंवा पाणी पिताना, तर त्याचा आपल्या शरीरावर काय काय परिणाम होतो, म्हणजे काय काय आपल्याला फायदे होतात आणि ही भांडी वापरताना काय काय सावधगिरी बाळगायची असते ते. चला तर वळूया व्हिडिओकडे. धातूंची भांडी ही प्राचीन काळापासून भारतामध्ये लोकप्रिय आहेत आणि तांबा किंवा पितळ यासारख्या धातूंच्या भांड्यांना तर आयुर्वेदामध्ये फार महत्त्व दिले आहे. आयुर्वेदानुसार हे धातू रक्तक्षय, जुलाब, जळजळ इत्यादी रोगांवर प्रभावी उपचार आहेत. त्यामुळे आजही भारतामध्ये पितळेची भांडी वापरण्याची प्रथा आहे. ही भांडी जी असतात ती अन्न शिजवण्यासाठी किंवा जेवण सर्व करण्यासाठी किंवा पाणी साठवून ठेवण्यासाठी किंवा जेवण करण्यासाठी यांचा वापर केला जात असतो. पितळ हा जो धातू असतो तो दोन धातूपासून बनलेला मिश्र धातू असतो, म्हणजेच तांबे आणि जस्त या दोन धातूपासून मिळून पितळ हे बनत असते. यामध्ये तांब्याचे प्रमाण हे 70% असते आणि जस्ताचे म्हणजेच झिंकचे प्रमाण जे असते हे 30% असते. तांबे आणि जस्त यांचे स्वतःचे वेगवेगळे गुणधर्म आहेत, पण पितळेची भांडी जर आपण आपल्या जीवनामध्ये वापरली गेली तर या दोन्ही धातूंचे फायदे जे असतात ते पितळ वापरण्यामुळे आपल्याला एकत्र मिळत असतात. चला तर आता आपण यांचे फायदे बघूया. पितळेच्या भांड्यांमधून जर अन्न जेवण केलं गेलं किंवा यामध्ये साठवलेलं पाणी जर पिलं गेलं तर यामुळे आपले केस निरोगी राहत असतात. तसेच त्वचेसाठी महत्त्वाचा घटक जो असतो तो म्हणजे मेलॅनिन, त्याची निर्मिती आपल्या शरीरामध्ये बनण्यासाठी मदत होत असते. त्यानंतर पिण्याचे पाणी जर पितळेच्या भांड्यामध्ये साठवले असेल आणि ते पिल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते. पितळेच्या भांड्यांमधून किंवा ताटामधून जेवण केल्याने आपल्या पोटातील संसर्गजन्य आजारसुद्धा बरे होत असतात. तसेच अन्न शिजवताना पितळ जो असतो तो नैसर्गिक तेल सोडत असतो, त्यामुळे अन्न शिजवताना त्या अन्नाला एक वेगळ्या प्रकारची चव प्राप्त होत असते. जस्त जो असतो यामध्ये त्यामुळे रक्त शुद्ध होण्यामध्ये मदत होत असते. तसेच मेंदूची कार्यक्षमता वाढत असते आणि स्मरणशक्तीसुद्धा तीक्ष्ण होत असते. पितळेच्या भांड्यांमधून किंवा ताटामधून अन्न सेवन केलं गेलं आणि पितळेच्या भांड्यांमध्ये साठवलेले पाणी जर पिले गेले तर त्यामुळे दमा आणि खोकला यासारखे आजारसुद्धा बरे होत असतात. आता ही भांडी वापरताना आपल्याला काय काय सावधगिरी बाळगायची असते ते बघूया. तर यामध्ये आंबट किंवा आम्लयुक्त पदार्थ शिजवू नये किंवा साठवू नये. त्यानंतर जर तुम्ही पितळेच्या भांड्यांचा उपयोग स्वयंपाकासाठी करत असाल तर त्यासाठी बाहेरून पितळेची आणि आतमध्ये कलई लावलेली भांडी विकत घ्यावी. तसेच जेव्हा या भांड्यांचा संपर्क वातावरणातील ऑक्सिजनसोबत येत असतो तेव्हा ही भांडी हिरवी पडत असतात, त्यामुळे या भांड्यांना वेळोवेळी स्वच्छ करत राहावे. आता याची स्वच्छता कशी करायची ते मी सांगते. तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की यासाठी पितळेची आणि तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी पितांबरी पावडर हा सगळ्यात सोपा उपाय आहे. पण तुम्हाला कमी खर्चामध्ये जर उपाय करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही आंब्याचा पावडर आणि मीठ समप्रमाणामध्ये घेऊन याचा वापर पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी करू शकता. जर तुमच्याकडे आंब्याचे पावडर उपलब्ध नसेल तर अशा वेळेस तुम्ही लिंबू म्हणजे लिंबू पाणी आणि मीठ यांचासुद्धा वापर करू शकता. किंवा तेही उपलब्ध नसेल तर तुम्ही दही किंवा टोमॅटोचा रस पण काढून त्यामध्ये मीठ टाकून त्याचा वापर पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर त्यासाठी मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत नमस्कार.